जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कोण आहेत त्यांना तुम्ही आल्याबरोबर उद्यापासून हंडावर पाणी द्या. आम्ही हिच्या घरी आलो तर आम्हाला लवकर पाणी देत नाही, आम्ही जायची वाट बघत असते. कोण आहेत त्यांना आल्याबरोबर आंघोळीला पण पाणी द्या एक बाटली. आमची लग्न जमत नाहीये, त्यांनी देवळात जाण्यापेक्षा त्या बसस्टॉपवरती नारळ फोडा. आता सगळ्यांना माहिती होत, सासऱ्याने सुद्धा बघितलं. सासऱ्याने कुठे बघितलं? सासऱ्याला फेस आला असेल. घरात तुम्ही जेव्हा दोघे असतात तेव्हा शांतता असते, बोलत पण नाही तुम्ही एकमेकांना. बरं, कधी आपापसात वाद होतो का? हो होता ना. तो सुद्धा असाच होतो. मजल्यावरच्या लोकांमध्ये मिसळत नाही. उद्यापासून सकाळी उठायचं, या घरात जायचं. आता पहिली बायको कोण? आता या. आणि दोन नंबर बायको तिकडे गेली आता. आणि ते व्यसनाचं काय? ते चालत राहणार. ते तिला अगोदरच बोल की त्याने आधीच सांगितलं होतं. एक वेळ तुला सोडील असलं काहीतरी. आज मी येऊन गेलोय, माझा नंबर देऊन जातो नाहीतर. नमस्कार, आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी, ही नम्र विनंती. चर्चा इतक्या झाल्या की जगातले कुठलेही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक प्रश्न सुटले असते, पण हा प्रश्न सुटला नसता. एवढ्या चर्चा झाल्या. तुमचे कपडे कोण निवडतं? हीच निवडते. बच्चे तो बच्चे, बाप तो बाप, बापरे बाप. नमस्कार, आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी, ही नम्र विनंती. कशी झाली भेट? ओळख कशी? आता त्यात हसण्यासारखं काय? ओळख कशी एवढा सोपा? काय हो, हे काय माझ्या बरोबर? म्हणजे ही लांबून जायची, लांबून फक्त बघण्यासाठी ते माझ्या तिथे यायचं. पण हे तुम्हाला बघतायत, हे तुम्हाला कसं कळायचं? कळत होत, मी पण बघत होते ना. लग्नाला किती वर्ष झाली? 27 वर्ष. हसणं बंद झालं ना? बरं, वहिनी कधीच रागवल्या नाहीत तुमच्यावर, त्याचं काय रहस्य? नाही नाही, रागवल्या कशा नाही. फोर्स आला बघितला, इतकं गप्प होते, रागवली नाही काय? त्याच्यातच मला 27 वर्ष दिसायला लागली. नमस्कार, पहिला आरोप बघूया कोणाचा आहे. तुम्हाला राग भरपूर येतो मान्य. मिस्टरांना सतत तुम्ही कुठे आहे कुठे आहे म्हणून फोन करत असता. नाही. आरोप मान्य नाही? नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही. तुमचा आवाज खूप मोठा आहे त्यामुळे लगेच बिल्डिंगला कळतं. मान्य मान्य मान्य. ओके, काय गोड आरोप केला माहिती आहे? तुम्ही स्वतःला हिरोईन समजता. मान्य आरोप? नाही. तुम्हाला मान्य नाही? तुम्हाला नाही. मिस्टरांना सतत फोन करत नसता तुम्ही? असं कधीतरी करतो, म्हणजे कुठे येतो वगैरे, असं सारखं नाही करत. नाही ना? आणि तुम्ही स्वतःला हिरोईन समजता? नाही. हा आरोप तुम्हाला मान्य नाही? नाही. तुम्हाला? नाही. मान्य नाही. कोणी केले आरोप वाचा पटकन. माझं नवराच आहे. स्वतः लिहिता आणि पण नाही म्हणता, कारण आता वहिनी आहेत. लिहिलं ना तेव्हा वहिनी नव्हत्या ना. सतत घाईत असता तुम्ही? हा आरोप मान्य आहे. काय हो? मान्य. सतत घाईत? कधी समोर दिसला तर नाक मुरडता? नाही, असं कधीच नाही. नाही, बरोबर आहे. ती समोर दिसलं नाक मुरडत, उलट उलट ती अशी बोलणार ती. आता एक तास
मग काय बरोबर आहे का म्हणा? समोरचे बोललं बोललं आई कशाला आली काय म्हणत आता मला कंजूस आहात तुम्ही? नाही अजिबात नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांचा अपमान करता? नाही. कोणी केले दारू? या लोकांनी केले. इथून पुढे याच तुम्ही तुम्हाला करेल काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही कंजूस तर नाही. आखडू आहे? नाही. लिहिलंय कशी कशी शेटी दाखवली होती जरा सांगा. जरा दाखवा ना कशी. तेव्हा जोरात असायची हो म्हणजे एकदम बारीक ऍक्च्युली होती शिटी. तशी नव्हतीच ती. पण तेव्हा ती शिटी तुम्हाला नाही ऐकायला यायची? येत होती. एकदा एकदा मी बघायचे कोण मारतो म्हणून तुम्हाला दिसतच नसायचं. नमस्कार. आपण सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. काय ईशा तू आहेस? सर मला माहित नव्हतं. मला वाटलं ही आपली तुझी रूम खाली आहे. आय मीन आपली रूम खाली आहे. तू जा मी आलो. जाते. मला माफ करा. तुम्ही आणि हर्षवर्धन परत घरी चला. आता तुम्ही आम्हाला एवढा फोर्स करताच आहे तर मग आमची एक अट आहे. काय? पुन्हा परत आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची गॅरंटी देत असाल तर मी शब्द देते तुम्हाला. सूर्य जसं उत्तरायण करतो तसं आपण बी आपल्यातलं सगळं विसरून परत एकदा नव्यानं सुरुवात करू. चला चला या मापटे ओलांडा आणि या आतमध्ये. उखाणा उखाणा घ्यायचा. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान आणि गुलगोड सोसायटीत आलं शेणेचं ध्यान. पण मला अजूनही नाही कळलं. सोपं असतं ग. मी सांगते तुला. नवरा माझा अति हुशार. सवत माझी सायको. माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. गॅरी और शनाया करते एक दुसरे से प्यार. चल तयारी लागू. चल वेलकम होम शनाया. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असली ना तरी वाट मीच लावणार. मरणापेक्षा मरणाची वाट बघणं जास्त त्रासदायक असत. म्हणजे युवराज मोरोपंत काय समजायचं ते समजून घ्या. उद्या काय होणार याविषयी आधी आज बोलणं उचित नाही. शंभूराजे जाताना इशाराच देऊन गेलेत. कोण येणार आता वाचवायला? आता दुसरा पर्याय नाही. कारभारांनी जर आपलं नाव पुढे केलं तर आपणही बाजू मांडू शकतो. सगळे कागद बघा. यात गावातल्या लोकांच्या अपेक्षा अडचणी सगळं लिहिलंय. आता हे वाचायचं समजून घ्यायचं आणि त्यावरून आपला वचननामा ठरवायचा. जाऊबाईंची तयारी कशी चालू आहे? आधी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन मग ते वचननामा तयार करायचं ठरलं. आणली पाहिजे तेवढी कागद बघायला मिळतील काय? नाही म्हणजे आम्ही बी सेम मुद्दा उचलायला नग हो आपल्या वचननाम्यामध्ये. दोघींचं बी रिपीट व्हायला नग. वहिनी देतो की? हा तेवढा आमचा काय. मला माफ करा. तुम्ही आणि हर्षवर्धन परत घरी चला. आता तुम्ही आम्हाला एवढा फोर्स करताच आहे तर मग आमची एक अट आहे. काय? पुन्हा परत आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची गॅरंटी देत असाल तर मी शब्द देते तुम्हाला. सूर्य जसं उत्तरायण करतो तसं आपण बी आपल्यातलं सगळं विसरून परत एकदा नव्यानं सुरुवात करू. चला चला या मापटे ओलांडा आणि या आतमध्ये. उखाणा उखाणा घ्यायचा. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान आणि गुलगोड सोसायटीत आलं शेणेचं ध्यान. पण मला अजूनही नाही कळलं. सोपं असतं ग. मी सांगते तुला. नवरा माझा अति हुशार. सवत माझी सायको.
माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, गॅरी और शनाया करते एक दुसरे से प्यार. वेलकम होम शनाय. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असली ना तरी वाट मीच लावणार आहे.